आजची आपली रेसिपी आहे पिठलं. पिठलं बनवण्यासाठी लागणार आहे अर्धा वाटी बेसन, दोन कांदे, तीन मिरची, एक टमाटर आणि थोडी कोथिंबीर. मग आधी कांदे, टमाटर आणि कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता, मी टमाटर, कांदा, मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरलेली आहे. माझी कढी झाली आहे गरम, तर मी त्यामध्ये तेल घालते. तर आपल्याला इथे तेल दोन चमचे घालायचं आहे. आपण तेल थोडं गरम होऊ देऊया. तुम्ही इथे बघू शकता आपलं तेल झालं गरम. मी त्यामध्ये थोडं मोहरी आणि थोडे जिरे घालते. मोहरी जिरे घातल्यानंतर मी त्यात कांदा आणि टमाटर घालते. कांद्याला छान परतून घेणार. कांदा लाल होईल तोपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं. आपला कांदा इथे झाला आहे छान लाल. तर यात आता आपण लसणाची पेस्ट घालूया. लसणाची पेस्ट मी एवढी अर्धा चमच घालते आहे. फिरवून घेऊया. आणि जेव्हा आपण लसणाची पेस्ट घालतो तेव्हा आपण त्यात थोडीशी कोथिंबीर घालूया, म्हणजे आपल्या पिठल्याला छान स्वाद येईल. आणि हे छान आपण फिरवून घेऊया. याला आपल्याला एक मिनिट जस्ट परतायचं आहे, म्हणजे कोथिंबीर आणि लसणाची छान टेस्ट येईल याला. इथे आपण बघू शकतो की कांदा आणि लसणाला छान तेल सुटलं आहे. त्यानंतर आपण त्यात घालूया टमॅटो. तेल सुटेपर्यंत टमॅटोला पण छान शिजू देऊया. मी याला छान फिरवून घेते आणि याला दोन मिनिट शिजू देते. इथे मी टोमॅटो थोडं शिजू दिले आहे. त्यात घालणार आहे मसाले. तर मी आधी घालते एक चमचा तिखट, कारण मी ऑलरेडी मिरची घातलेली आहे दोन. अर्धा चमचा हळद, थोडी धनेजिरे पूड, चमचा मीठ. हे आपण छान फिरवून घेऊया. याला जेव्हा तेल सुटेल टोमॅटोला मग तेव्हा आपण बेसन टाकूया. तर मी टोमॅटोला थोडं शिजू देते म्हणजे त्याला तेल सुटेल. इथे आपण बघू शकतो टोमॅटो छान शिजला आहे आणि तेल पण आलं आहे. आता आपण यात टाकूया बेसन अर्धी वाटी. बेसन म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ, ते मी यात घालते आहे अर्धी वाटी. आपण या मसाल्यामध्ये फिरवून घेऊया. मी चण्याच्या डाळीचं पीठ इथे छान मसाल्यामध्ये फिरवून घेतलं आहे, मोकळं करणार थोडं चमचने. आणि मग त्यानंतर आपण यामध्ये घालूया पाणी. मी बेसन छान भाजून घेतलं आहे आणि ते मोकळं झालं आहे. आता मी त्यात थोडं थोडं पाणी घालणार. बेसन जर आपण छान भाजून घेतलं तर बेसन पिठलं छान आपलं प्लेन बनतं. तर मी यात टाकलं आहे एवढं पाणी अर्धा ग्लास चमचने. याला असं प्लेन करून मिश्रण एकजीव करून घेणार. याला असं आपल्याला फिरवत राहायचं आहे, म्हणजे पाणी आणि चण्याच्या डाळीचं पीठ एकजीव होईल इथपर्यंत. मी मिश्रण छान एकजीव केलं आहे. तुम्ही बघू शकता अशी पेस्ट तयार झाली आहे. आणि जेव्हा हे पिठलं थंड होतं तेव्हा ते जास्त घट्ट येतं, त्यामुळे मी त्यात थोडं अजून पाणी घालती आहे. तुम्ही तुमच्यानुसार घालू शकता. जर तुम्हाला घट्ट हवं असेल तर तुम्ही पाणी कमी घालू शकता. आणि जर तुम्हाला थोडं पातळ हवं असेल तर तुम्ही परत पाणी घालून परत मिश्रण एकजीव करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात पाणी घालू शकता. मी याला परत एकजीव करून घेईल. मी मिश्रणाला छान फिरवून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता हे पूर्ण एकजीव झालेलं आहे. तर याला आपण दोन मिनिट झाकून शिजू देऊया. चला तर मग आपण बघूया आपलं पिठलं रेडी आहे की नाही. तुम्ही बघू शकता आपल्या पिठलाचा कलर असा दिसतो आहे आणि ते मस्त झालं आहे एकदम भाकरीबरोबर खायला. आता आपण त्या कोथिंबीर टाकून एकदा फिरवून घेऊया. चला तर मग आपलं पिठलं भाकरीबरोबर खायला रेडी आहे.